एकीकडे आपण बघतोय पंतप्रधानांनी कशा शब्दात आवाहन केलं आणि त्याचबरोबर एकीकडे आपण दृश्य बघतोय केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन आता लसीकरण संदर्भातल्या एका अशाच कार्यक्रमात आता तिथे उपस्थित आहेत. तिथल्या आरोग्य सेवेतल्या कर्मचाऱ्यांकडून आत्ताची ही सगळी प्रक्रिया नेमकी कशी आहे, लसीकरणाचा शुभारंभ या क्षणापासून होतोय, त्याबद्दलची ऐतिहासिक अशा मोहिमेचा आपण सगळेजण साक्षीदार आहोत, या संदर्भातल्या सगळ्या महत्वाच्या घोषणा, त्याचबरोबर भारतातले संशोधनाचे टप्पे, या सगळ्याविषयी वेळोवेळी माहिती देण्यात आलेली होती आणि आता खुद्द आरोग्यमंत्रीच या संदर्भातल्या एका कार्यक्रमात सध्या उपस्थित आहेत. त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी, हे टप्पे नेमके कसे आहेत आणि जसं आता पंतप्रधानांनी म्हटलं होतं की भारतातल्या ऐतिहासिक अशा मोहिमेची नोंद जगभरात घेतली जाणार आहे, तब्बल 3000 पेक्षा जास्त लसीकरण केंद्र तर तैनात आहेतच आणि पहिल्या टप्प्यात तब्बल 3 कोटींपेक्षा अधिक नागरिकांना ही लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी देश सज्ज झालेला आहे कारण या क्षणापासून आता म्हणजे पंतप्रधानांचं संबोधन झाल्यानंतर आता सगळीकडे लसीकरण प्रक्रियेला सुरुवात होतीय. प्रत्येक केंद्रावर दररोज 100 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन अशा दोन लसी आहेत, ज्याच्यात कोविशिल्डच्या 1 कोटी 10 लाख मात्रा सध्या उपलब्ध आहेत. दिल्लीतल्या एका कार्यक्रमात सध्या आरोग्यमंत्री सध्या तिथे उपस्थित आहेत आणि लस दिली जाते तिथे तिथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना. तिथली ही सगळी प्रक्रिया आता आपण लाईव्ह बघतो आहोत. कोवॅक्सिनच्या 55 लाख मात्रा सध्या उपलब्ध आहेत. कोरोनाचं संकट आपल्या सगळ्यांनीच अत्यंत जवळून बघितलेलं होतं, काहींनी आपताना देखील या सगळ्यामध्ये गमावलेलं आहे. अक्षरशः रस्ते जिथे ओस पडले होते आणि अनेकांना घरात थांबावं लागलं होतं, आपताना गमावं लागलं होतं, नोकऱ्या गेलेल्या होत्या अनेकांच्या, अनेकांना या कोरोना संक्रमणामुळे स्वतः त्याचा संसर्ग झाला होता, त्यामुळे अनेकांना त्याचा देखील त्रास झालेला होता. पण आजचा दिवस ऐतिहासिक तुमच्या आमच्यासाठी अशासाठी कारण आज लसीकरण मोहिमेला सुरुवात होते आणि दिल्लीतली ही दृश्य आता आपण बघितली आणि थेट जातोय प्रफुल्ल साळुंखे, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, खऱ्या अर्थानं ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आता आपण होतोय असंच म्हणायला हवं. पंतप्रधानांचं संबोधन झालंय आणि आता खऱ्या अर्थानं लसीकरण मोहिमेला सुरुवात. नक्कीच रेणुका, आपण जर पाहिलं तर आताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेला संपूर्ण भारतात सुरुवात झाली आहे. मी आता जे जे रुग्णालयात आहे या ठिकाणी देखील लसीकरण केंद्राचं जे आहे उद्घाटन करण्यात आलं आहे. सौरव विजय आहेत सचिव, ते देखील उपस्थित आहेत. तात्याराव लहाणे देखील उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर इथे जे ज्या कर्मचाऱ्यांची नावं यादीत आलेली आहेत त्या कर्मचाऱ्यांचं लसीकरणाची जी प्राथमिक सुरुवात आहे, रजिस्ट्रेशन करण्याची सुरुवात आहे, ती या ठिकाणी करण्यात आली आहे. जे जेचे जीन डीन आहेत माणकेश्वर, त्यांची देखील इथं रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं आहे आणि आता लसीकरणाची जी तयारी आहे ती जी प्राथमिक नोंदणी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण करण्यात येत आहे. आपण आता पाहू शकतो डॉक्टर माणकेश्वर जे आहेत ते लस घेताना जे विचार जे आहेत ते आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहेत. लसीकरणाची जी सुरुवात आहे ती करण्यात आलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये सर्वत्र कोविशिल्ड ही लस देण्यात येणार आहे, पण जे जे रुग्णालयामध्ये कोवॅक्सिन जी भारत बायोटेकची जी लस आहे ती या ठिकाणी देण्यात येणार आहे. आज जवळपास 100 जणांना लस देण्यासंदर्भातले जे निमंत्रण आहेत ते पाठवण्यात आलेले आहेत, SMS पाठवण्यात आलेले आहेत आणि ते सर्वजण जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेत आणि लसीकरणाला सुरुवात होते आहे. आपण पाहू शकतो सौरव विजय सचिव आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता डॉक्टर माणकेश्वर यांना ही लस दिली जाते आहे. आपण पाहतोय रेणुका, हो, आता ज्या जे जे रुग्णालयातल्या डॉक्टर्स आहेत ते डॉक्टर माणकेश्वर यांना जी पहिली लस जी आहे ती देतानाचे दृश्य जे आहेत ते आपल्या समोर आहेत. भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस जी आहे ती पहिली लस डॉक्टर माणकेश्वर यांना या ठिकाणी देण्यात येते आहे. आरोग्य सचिव सौरव विजय, त्याचबरोबर तात्याराव लहाणे उपसंचालक आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहिलं ही लस जी आहे ती पहिली लस या ठिकाणी देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि लस देऊन आता डॉक्टर माणकेश्वर यांना आता जे निरीक्षण कक्ष आहे ते निरीक्षण कक्षामध्ये या ठिकाणी त्यांना बसवण्यात येईल.
आणि जी सुरुवात आहे लसीकरणाची ती झालेली आपल्याला पाहायला मिळते रेणुका। अगदी खरं आहे प्रफुल्ल, आणि आपण बघतोय की आरोग्य सेवेतले हे सगळेच कर्मचारी असतील, म्हणजे अधिकाऱ्यांपासून कर्मचारी वर्ग हा सगळा तैनात होता आणि त्याच्यामुळेच इतक्या मोठ्या संकटावर सगळेजण मात करू शकलेले आहेत। आता ही 30 मिनिटं निरीक्षणाची असणार आहेत, यापुढे या आरोग्य उत्सवातले कसे टप्पे असणार आहेत, म्हणजे एक तर माणकेश्वर यांना देण्यात आली लस, आता पुढे किती वेळानंतर पुढच्या लाभार्थींना बोलवलं जात आहे या प्रक्रियेविषयी सांगाल? रेणुका, आपण जर पाहिले जातं डॉक्टर माणकेश्वर यांना ही लस देण्यात आली, त्यानंतर आता पुढचे जे नंबर्स आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी करण्यात आलं आहे। साधारणतः आज जवळपास 200 जणांना या ठिकाणी SMS करून पाठवण्यात आलं होतं, कारण आपण जर पाहिलं तर काही जणांना या ठिकाणी जो पहिलं नाव या ठिकाणी होतं डॉक्टरांचं, त्यांना डोळ्यांची ॲलर्जी असल्यामुळे ॲलर्जिक पेशंटला लस देऊ नये या कारणासाठी त्यांना देण्यात आलेली नाही, त्यामुळे आता डॉक्टर माणकेश्वरांना या ठिकाणी लस जी आहे ती देण्यात आली आहे। आपण पाहू शकतो सौरभ विजय जे सचिव आहेत ते कोवॅक्सिनची लस जी आहे ती आपल्याला दाखवत आहेत। 100 जणांना ही आज लस जी आहे देण्यात येईल, साधारणतः अर्धा तास जे आहे त्यांना निरीक्षण कक्षामध्ये ठेवण्यात येणार आहे। आपल्यासोबत सौरव विजय आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर, लसीकरणाला सुरुवात झाली, अनेकांच्या मनात भीती होती पण आता खऱ्या अर्थानं लसीकरण सुरू होतं। आता आपल्याकडे जे भारत सरकारकडून जे काही गाईडलाईन्स प्राप्त झालेले आहेत त्या अनुषंगाने बिलकुल आपण वर्बेटिम त्यांच्या गाईडलाईन्स फॉलो करून आज JJमध्ये आपण हे कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। आणि नक्की आपण बघितलेलं आहे की प्रत्येक आपण जो जॉब आहे त्या डिफाईन केलेला आहे, त्या अनुषंगाने आपले लोकांना लसीकरण घेत आहेत। घेतल्यानंतर अर्धा तासाकरिता निरीक्षण कक्षमध्ये सुद्धा आपण त्यांना मॉनिटरिंग करणार आहोत आणि नंतरच त्यांना ह्याच्यामध्ये हे सोडणार आहे। आणि आज आपले टॉपचे डॉक्टर JJचे जे आहे डीनपासून त्यांनी ह्याच्यामध्ये आज घ्यायला सुरुवात केलेली आहे, तर निश्चितपणे त्यामध्ये आपल्या सर्व डॉक्टर मंडळीचा पूर्ण कॉन्फिडन्स आहे। तर जवळपास 1,39,000 ज्या लसी आहेत त्या पहिल्या आल्यात, पुढचा टप्पा साधारण कसा असेल पुढे? नाही, मुख्य आता कसं आहे की आज आपल्याकडे कोवॅक्सिनचे 20,000 लसी आल्या आहेत, पण त्याच्यात असं म्हटलं आहे की 10,000 लोकांना द्यायचं आणि दुसरा डोस त्यांच्यासाठी ठेवून द्यायचा। तसंच आपल्याकडे जे 9,25,000 लसी महाराष्ट्रामध्ये आल्या आहेत तर त्यातल्या 4,500 लोकांना त्या दिल्या जातील आणि दुसरा डोस त्यांच्यासाठी ठेवला जाईल, अशा प्रकारच्या ह्या लसी वापरल्या जातील। नक्कीच रेणुका, आपण पाहिलं ते ज्या लसी आलेल्या आहेत तो पहिला डोस जो आहे तो आज दिला जाणार आहे आणि त्यानंतर त्याच जे लोक आहेत ज्यांना पहिली लस दिली त्यांनाच दुसरा लसीचा डोस जो आहे तो राखीव ठेवण्यात येणार आहे। आता प्रफुल्ल साळुंखे आता उपस्थित आहेत आणि तिकडे कशा रीतीनं या आरोग्य उत्सवाला सुरुवात झाली आहे त्याच्याविषयी आता आपल्याला माहिती देत आहेत। पुण्यातली एकीकडे आपण दृश्य सध्या बघतोय की जिथे आता या लसीकरण मोहिमेला सुरुवात होते आणि इथे लाभार्थ्यांना आता लस देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। ज्या क्षणाची आपण सगळेजण आतुरतेनं वाट बघत होतो तोच हा क्षण, तिथल्या परिचारिका आणि सगळेच आरोग्य कर्मचारी यासाठी तैनात आहेत। याच सगळ्या बांधवांमुळे भगिनींमुळे या सगळ्यात मोठ्या संकटावर मात करणं शक्य होत आहे। अजूनही कोरोनाचं प्रमाण आहे पण मोठ्या प्रमाणात मात करणं याच सगळ्या आरोग्य यंत्रणेमुळे सध्या शक्य होऊ शकलंय आणि हाच ऐतिहासिक क्षण, कारण इतक्या मोठ्या कोरोना संकटाचा सगळ्यांनीच सामना केल्यानंतर याच्यावर मात करणाऱ्या या लसीचा पहिला डोस आता दिला जातो। पुण्यातली ही थेट दृश्य आता आपण बघतोय। चंद्रकांत पुंडे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, पुण्यातली ही दृश्य सध्या आपण बघतोय आणि तिथे लसीकरण मोहिमेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे, इतक्या मोठ्या संकट काळानंतरचा हा खऱ्या अर्थानं आरोग्य उत्सव म्हणायचा? खरं तर ऐतिहासिक क्षण म्हणावं लागेल पुणेकरांसाठी, कारण पहिली लस दिली जाते अखेर 11 महिने झाले त्या कोरोनाला पुण्यात थैमान घालून, पण आज 11 महिन्यात आपण पाहू शकतो लोक कसं टाळ्या वाजून आनंदाने हा क्षण साजरा करतात। पहिली लस अर्थातच कोरोना योद्धे डॉक्टर आपणकर यांना दिली जाते आणि सगळ्यात पहिल्या टप्प्यामध्ये सगळे नर्स डॉक्टर आपण पाहू शकतो, सगळे नर्स आपल्या त्या डॉक्टरना माहिती सांगतात की लस दिल्यानंतर काय करायचं पुढचे खात्री देईल। इथे सगळे विभागीय आयुक्त आहेत, महापौर आहेत, सगळे स्वतः ज्या क्षणाचे साक्ष आहेत ज्यांनी पूर्ण दिली वर्षभर सगळे प्रयत्न केले हे कोरोनाचे साथ जे आहे कमी होण्यासाठी फील्डवर उतरून सगळे आले, महापौरांनाही कोरोना झाला,
अतिरिक्त आहेत किंवा आमच्या सारख्यांना तर कोरोना कधी होऊन गेले कळलं पण नाही. मी असे अनेक जण आहेत तिकडे इथं आहेत, गेल्या वर्षभराच्या कष्टाचं फळ मिळतं आणि आज अखेर कोरोनाची पहिली लस दिली गेली पुण्यातल्या पहिल्या कोरोना योद्ध्याला. अशाच पद्धतीने पुण्यात 8 सेंटर लसीकरण केंद्रावरती दिवसभरात 800 लोकांना ही लस दिली जाईल आणि त्याची सुरुवात झाली असं म्हणतात रेणुका. अगदी खरं आहे चंद्रकांत, आणि हाच ऐतिहासिक क्षण आहे, कारण याच्या आधी देखील जेव्हा कोरोना संक्रमण जेव्हा अधिक तीव्र होतं, जेव्हा हे संकट आणखीन गडद होतं, तेव्हा देखील तेव्हाचे दिवस, तेव्हाचं शुकशुकाट असलेले रस्ते देखील आपण चंद्रकांत बघितलेत, आणि त्यानंतरचा हा क्षण ही निश्चितच एक मोठी अचीवमेंट. हो, खूपच मोठी अचीवमेंट आहे. आपण पाहू शकतो लस दिली गेली, हे बघ दुसऱ्या कोरोना युद्धाला लस दिली गेलेली आहे आता. हो, मी ही लोक इथं अक्षरशः हे सगळे भारत माता की जे अशा घोषणा देत आहेत, अर्थातच साहजिक हा क्षण तर साजरा गेली वर्षभर खूप भोगले तर पुणेकरांनी तर सगळ्या जगाने भोगले. त्याच्यातून आता आपण कुठेतरी बाहेर पडण्याची सुरुवात ज्याला आपण म्हणू ती झालेली आहे लसीकरणामुळे. कारण सगळ्यात पुणेकरांचं अशासाठी महत्वाचं आहे कारण लसही पुण्यातच तयार झालेली आहे. आपल्याला माहिती सिरम इन्स्टिट्यूट मध्ये ही लस तयार झाली, भले ती ऑक्सफर्डने संशोधित केली असेल पण त्याचं लसीची निर्मिती पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटनी केली. म्हणजे जिथं राज्यातला पहिला कोरोना पेशंट सापडला ज्या पुण्यामध्ये तो दिवस आणि आजचा दिवस म्हणजे एका अर्थाने एक वर्तुळ पूर्ण होतंय. अगदी खरं, आपण बघतोय की अनेक अधिकारी देखील सध्या इथे सगळे उपस्थित आहेत आणि पुण्यातली ही थेट दृश्य आपण बघतोय की या आरोग्य कर्मचाऱ्यांना सध्या लस देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि नंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार.